संजय लीला भंसाळींचा नवा हिंदी चित्रपट येतोय, जो दिग्दर्शित करणार आहे एक मराठ मुळा दिग्दर्शक। यापूर्वी संजय लीला भंसाळींनी मराठीत पदार्पण केलं एक निर्माता म्हणून, चित्रपट होता ते लाल इश्कच्या निमित्तानं। पण आता ते एक हिंदी सिनेमा घेऊन येत आहेत आणि या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे मराठीतला लेखक आणि निर्माता मंगेश हडवळे, ज्यानं या अगोदर टिंग्या, देख इंडियन सर्कस आणि टपाल यांसारख्या सिनेमांचं लेखन केलं आहे आणि निर्मितीही केली आहे। असं ऐकण्यात आलं की या सिनेमात संजय लीला भंसाळी आपली बहीण बेला सहगलच्या मुलीला म्हणजेच शर्मिन सहगलला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहेत। या सिनेमात अजून कोण कलाकार असतील या गोष्टी मात्र अजून गुलदस्त्यात आहेत। मंगेश हडवळे या मराठी लेखक आणि निर्मात्याला हिंदीतला दिग्दर्शक म्हणून पाहण्याची आता उत्सुकता प्रेक्षकांना असेल। कलाविश्वातील अशा अनेक इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी।